हॅलो, स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी. आणि बघत असून तुम्हाला घाम दिसत असेल, गर्मी खूप होत आहे आणि आज आहे संडे आणि हा व्हिडिओ उद्या सकाळी होणार आहे, टाकणार आहे मी. आता संध्याकाळचं स्वयंपाकाचं चालू आहे माझं आणि मुलं बघा काय बघत आहे, तारक मेहता का उलटा चष्मा बघत आहे. आणि भाजी दिली आहे मी आता फोडणी, आणि या भाजीची रेसिपी तुम्हाला लिंकमध्ये टाकून दिली, याच्या आधी पण केलेली आहे मी, ते तुम्ही नक्की बघून घ्या. चला माझे भाजीची तर्री कशाला दाखवत तुम्हाला. हे बघा, यांनी धुवून ठेवलं मटण आणि हे बघा भाजीला. माझ अंधार पडत आहे असं आता असं. आता हे बघा ग्रेव्ही तयार झाली आणि ग्रेव्ही कशी झाली आहे, कशी केली आहे मी. आज मी डायरेक्ट फोडणी टाकणार आहे, आज मी अलग उकडलं नाही आहे याला. आज जर अशी करायची म्हटलं तर हा मसाला काय केला आहे तर अशी आज कुकरमध्ये करत आहे. अंधार अंधारच पडत आहे. तर हे बघा मस्त छान ऑइल सुटलं आहे. आता मी याच्यामध्ये फोडणी देऊन देते. याची रेसिपी मी तुमच्याशी याच्या आधी पण शेअर केली आहे, तर ती नक्की कमेंटमध्ये जाऊन बघून घ्याल. आणि याची लिंक टाकून देईल मी. आणि मला पाठीचा त्रास कालपासून होत आहे खूप. वातावरण असलं, ढगाळ असलं आणि माझं सीझर झालं आणि त्यामुळे पाठीचा थोडासा त्रास होतो मला. या वातावरण असं असलं का पाठीचा त्रास होतोच मला. जेव्हापासून माझं सीझर झालं आहे तेव्हापासून मला थंडी आणि पावसाळ्यात पाठीचा त्रास होतोच थोडा. किती औषध घेतली तरी थोडा बहुत होतोच त्रास. तर चला आता भाजी फोडणी देते मी. आणि इतका मस्त स्मेल आला आहे पण मला, मी खात नाही. माझ्यासाठी दुसरी भाजी केली आहे मी. आणि भाजी झाल्यानंतर मी जिरा राईस सगळं झालाय माझं. जिरा राईस पण आता फक्त पोळ्या राहिलाय आणि भाजी काऊन पड माझा पडत नाही. हा तर हे बघा, आता मी हे पीस चांगले हे करते, मिक्स करून घेत आहे. आणि आता कुकरमध्ये करायची इच्छा झाली, कारण कुकरमध्ये लवकर होतं ना म्हणून. तर चला आता याच्यात मी टप्पाने टाकते आणि तीन शिट्ट्या होऊ देते. तर ही बघा, तर हे बघा भाजी झाली रेडी. आणि लवकर झाली ना, तर मटण शिजायला वेळ लागतो पण याच्यात तीन शिट्ट्या झाल्या का होऊन जाते. हे बघा आणि ग्रेव्ही पण छान झाली. आणि इकडे झालं आहे माझे बघा, जिरा राईस पण झाला आहे रेडी. चला आता मुलं जेवतात है ना. हो करे सान बाहेरूनच वाटत एवढी चांगली खाल्यानंतर का वाटत. सानन इकडे बघ, तसे झाला रस्सा पिऊन पाहिला सानाने. कसा झाला रे साना रस्सा? चांगला. चांगला झाला बघ, चांगला झाला. तर बघा हे मटण, जिरा राईस आणि बस मुलांना कांदा नको ना म्हणून कांदा दिला नाही. तर झाली आजी थाली स्पेशल तयार, तया जेवायला घेऊन झाले सानन. हे बघा सानन चालला जेवायला. हे दोघं पण सोबतच बसतात जेवायला एकाच ताटात. हात हा एक हात हा. तिखटच आवडते ना. बघा आता मुलं जेवण करत आहे आणि किचन मध्ये गर्मी इतकी, पाणीच आहे, पाणी नाही आल्यामुळे गर्मी खूप वाढली आहे. आणि बस आता मुलं जेवण करतात, मुलांचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी जेवण करतो, सोबत जेवण करत असतो आम्ही संध्याकाळचं. पण आज नॉनव्हेज थाली असते म्हणून व्हेज थाली माझी मी अलगच बसते जेवायला. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या भाजीची लिंक मी खाली दिली आहे, तिथे जाऊन चेक करू शकता तुम्ही. तर भेटू, बाय बाय, जय भीम जय शिवराय.